तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान हो अभ्यासक आपण बघतो गुजरातवर अजूनही बिप्परज्वाय चक्रीवादळाचा मोठा प्रभाव आहे आणि आता तो रात्री राजस्थानच्या बऱ्याच भागाला व्यापणार आहे त्यामुळे राजस्थाननंतर तो थोडा मध्य प्रदेश दिल्ली उत्तर प्रदेश या दिशेने सरकणार आहे नेपाळपर्यंत हे बिपरजॉय चक्रीवादळ अजूनही प्रभाव टाकेल असा अंदाज वाटतोय या उपग्रह छायाचित्रानुसार आपण बारकाईने नजर टाकली तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे फारसे ढग कुठे दिसत नाहीत अगदी केरळपासून आपण गुजरातपर्यंत जरी म्हणजे सुरतपर्यंत बघितलं तरी किनारपट्टीला फारसं पावसाचं वातावरण नाही आपल्याला माहिती आहे अकरा तारखेला महाराष्ट्रामध्ये मान्सूनने प्रवेश केला जवळपास रत्नागिरीपर्यंत मान्सून पोहोचल्यानंतर जवळपास पाच दिवस म्हणजे अकरा ते सोळा मान्सून हा रत्नागिरीपर्यंतच स्थिरावलेला आहे बिपरजय चक्रीवादळ आता गुजरातवर प्रभाव टाकत असून उद्यापर्यंत ते राजस्थानच्या काही भागात प्रवेश करणार आहे राजस्थानच्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आपण बघतो हवामान खात्याकडून दिलेला रूट आता जवळपास राजस्थानच्या हद्दीपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे हे वातावरण भूभागावर किती दिवस टिकतं आहे हे बाब महत्त्वाची आहे आपण सतरा तारखेची परिस्थिती जर बघितली तर राजस्थानच्या बहुतांश भागामध्ये आणि गुजरातच्याही बऱ्याच भागामध्ये मध्य प्रदेशच्या पश्चिमी भाग या ठिकाणी बहुतांश भागामध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे या वादळी प्रभावाचा दुष्परिणाम मान्सूनवर झाला असून मान्सून पुढे सरकण्यास कोणतंही अनुकूल वातावरण नाही या वादळाचं हलकं अस्तित्व या मॉडेलने वीस तारखेपर्यंत दाखवलं आहे मात्र एकवीस तारखेला याचं अस्तित्व संपलेलं असेल बावीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मान्सूनला पूरक अशा प्रकारचं विदर्भाकडून वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो दक्षिण भारतातून देखील प्रभाव वाढेल चोवीस तारखेला कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचं वातावरण जो तयार होणार आहे विदर्भाच्या पूर्व भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाचं वातावरण जो तयार होण्याची संकेत आहेत या मॉडेलनुसार आपण बघतो पंचवीस तारखेला विदर्भ आणि कोकणामध्ये त्याचबरोबर जो इतरत्रही जोरदार पावसाचा प्रभाव सुरू होणार आहे सव्वीस तारखेपासून मुसळधार पाऊस कोकण आणि विदर्भात पडण्याची शक्यता आहे विदर्भातील पाऊस मराठवाड्याकडे सरकेल तर कोकण किनारपट्टीचा जवळपास संपूर्ण उत्तर कोकणापर्यंत प्रभाव निर्माण होणार आहे आपण बघतो की अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशमध्ये मोठं पावसाचं धोरण तयार होणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापर्यंत मराठवाड्यापर्यंत मोठे पावसाचे प्रभाव निर्माण होणार आहे परंतु आपण बघतो की या दरम्यान पर्जन्यछायेचा जो प्रदेश आहे या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी राहत आहे एकोणतीस तारखेला आपण बघतो की पर्जन्य छायेतल्या प्रदेशातसुद्धा म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूनही पाऊस होणार आहे कोकणातला पाऊस आपल्याला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस वाढताना दिसतो आहे आपण तीस तारखेलाही बघतो की विदर्भ कोकण या विभागात जोरदार पाऊस जतून राहणार आहे आता या सर्व प्रक्रियेमध्ये किंवा एकवीस तारखेपासूनच मान्सून पुढे प्रगती करणार आहे आणि भारतामध्ये तीस तारखेपर्यंत बहुतांश भागामध्ये मान्सून पुढे सरकलेला असेल आता आपण एक तारखेचा अंदाज जर बघितला तर एक जुलैला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे कोकणात अधिक राहणार आहे सतरा तारखेपासून जवळपास एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसं जतून राहणार नाही मात्र बावीस तारखेला विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे मराठवाडा आणि विदर्भात तेवीस तारखेला जोरदार पावसाचं वातावरण जे एफ एस मॉडेलने दाखवलं आहे पूर्व विदर्भ आणि बहुतांश विदर्भाच्या भागात मुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला चोवीस तारखेला दिसतं आहे पंचवीस तारखेलाही एक तीव्र कमी दाब मध्य प्रदेश आणि विदर्भावर तयार होत असल्यामुळे या ठिकाणी गेल्या वर्षीप्रमाणेच अतिवृष्टीचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता विदर्भात खास करून पूर्व विदर्भात तयार होते या दरम्यान मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस राहील त्यामुळे पंचवीस सव्वीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाचं जतून राहणार आहे